आता विद्यातील कदम नेत्र रुग्णालयात होणार सर्व प्रकारची नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया अल्पदरात. या नेत्र रुग्णालयात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण नेत्र तपासणी, फेको इमल्सिफिकेशन शस्त्रक्रिया, तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया, मधुमेही रुग्णांची नेत्रपटल तपासणी, बिनटाकेची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू निदान व शस्त्रक्रिया, लासरू शस्त्रक्रिया, कॉन्टॅक्ट लेन्स, लेसर उपचार मार्गदर्शन यांसारख्या संपूर्ण तपासण्यासाठी आजच कदम नेत्र रुग्णालयात भेट द्या. खानापूर तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचे पडघम वाजलेले असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 5 जानेवारी रोजी श्रेयस भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 5 जानेवारी रोजी श्रेयस भवन विटा येथे सकाळी 11 वाजता तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष किसन जाणकर यांनी दिली. खानापूर तालुक्यातील माहुली, नागेवाडी, पारे, मंगरुळ, खंबाळे, भाळवणी, तांदळगाव, भिकवडी बुद्रुक, देवीखिंडी, रेणावी, पोसेवाडी, भडकेवाडी, शेंडगेवाडी व मेंगानवाडी आदी 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तालुक्यातील विद्यमान आमदार अनिलराव बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटातच यापूर्वी या लढती होत होत्या. मात्र भाजपच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचाही गट या निवडणुकीत उतरल्याने अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक 5 रोजी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष किसन जाणकर यांनी केले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.